नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बघतो आहोत। दिवसेंदिवस चिंता वाढत चालली आहे ती याकरता कारण कोरोनाचे रुग्ण, कोरोना बाधित पेशंट्स वाढत आहेत। यवतमाळमधून आता बातमी आहे, यवतमाळ जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा हलगर्जीपणा उघड झालेला आहे। एका कोरोनाच्या संशयित रुग्णाला 2 दिवस जनरल पेशंट्सच्या वॉर्डमध्ये ठेवलं गेलं। धक्कादायक म्हणजे काल याच रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे, त्यामुळे आता सगळ्या रुग्णालयात खळबळ उडालेली आहे। रुग्णालयातील 40 जणांचा स्टाफमध्ये भीतीचंच वातावरण पसरलेलं आहे। या सगळ्यांनाच क्वारंटाईन करण्याची शक्यता व्यक्त होते आहे। 40 कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करावं लागणार आहे, कारण जनरल वॉर्डमध्ये या रुग्णाला ठेवलं गेलं होतं। त्याचा स्वॅब पाठवला गेला, अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे, म्हणजे तो कोरोनाबाधित आढळलेला आहे। आणि असं असताना आता त्याच्या आजूबाजूचे सगळे पेशंट्स, त्याच्यावर उपचार करणारे सगळे डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, ह्या सगळ्यांनाच कदाचित क्वारंटाईन करावं लागेल। आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। भास्कर, जर त्याला लक्षणं कोरोनाची आढळत होती, त्याची स्वॅब टेस्ट सुद्धा घेतली गेली, तर त्याला जनरल वॉर्डमध्ये कसं काय ठेवलं, काय नेमका हा सगळा प्रकार आहे? सुवर्ण, आपल्याला माहिती आहे की कोरोनामुळे प्रचंड प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि सरकारकडनं सुद्धा सांगितलं जातं की सावध राहा, घाबरू नका। मात्र यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अतिशय संतापजनक असा प्रकार उघडकीस आलेला आहे। एका रुग्णाला कोरोनाच्या संशयावरून या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्याला ज्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आला होता तो जनरल वॉर्ड होता आणि त्या ठिकाणी त्याला 2 दिवस ठेवलं, त्यानंतर त्याचे स्वॅब घेण्यात आले आणि काल त्याचे जे रिपोर्ट्स आहेत कोरोनाचे ते पॉझिटिव्ह आले। आणि पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खळबळ निर्माण झालेली आहे। एकंदरीतच ज्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू होते किंवा त्याला ऍडमिट करण्यात आलं होतं त्या ठिकाणी त्याचे नातेवाईक भेटायचे, त्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर्स सेवा द्यायचे, त्यानंतर तिथे नर्सेस होत्या, हे सगळे जे आहे आता सेवा देणारे हे एकंदरीतच प्रचंड दहशतीत आलेलं आहे आणि त्यांना सुद्धा आता क्वारंटाईन करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। एकंदरीत हा जो एकंदरीत सुवर्ण जो प्रकार झालेला आहे हा भयंकर दुर्लक्षित असा प्रकार झालेला आहे आणि यावरून आता त्या या संपूर्ण प्रकरणामध्ये कमिटी नेमेल, त्यानंतर त्याची चौकशी होईल, जे काय व्हायचं ते होईल। मात्र या प्रकारचं जे दुर्लक्ष झालेलं हे निग्लिजन्सी झालेली आहे, हे अतिशय संतापजनक आहे। भास्कर, आपण म्हणता तेच अगदी बरोबर आहे, कुठेतरी हलगर्जीपणा या रुग्णालयाच्या प्रशासनाकडून झालाय आणि ही मोठी चूक आहे खरं तर। आणि अर्थातच तुम्ही म्हणताय तसं कमिटी नेमली जाईल आणि कारवाई होईल। भास्कर, असेच संपर्कात राहा। अजून एक यवतमाळमधून मोठी बातमी आहे। यवतमाळमधील 2 प्रभाग सील केले गेलेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 आणि 20 सील करण्यात आलेत। जिल्हाधिकारी MD सिंह यांनी आदेश दिलेत। यवतमाळमध्ये 8 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत। भास्कर, आपण या 2 प्रभागांविषयी काय अधिक माहिती द्याल? हे 2 प्रभाग कुठले आहेत आणि 8 कोरोनाचे रुग्ण यवतमाळमध्ये आढळले, त्याच्याविषयीचं काय अपडेट? सुवर्णा, काल कोरोनाच्या संदर्भातले यवतमाळ रिपोर्ट दाखल झाले आणि या संपूर्ण याच्यावरून एकंदरीत असं लक्षात आलं की 8 जण या संपूर्ण याच्यात पॉझिटिव्ह होते आणि त्यानंतर या ठिकाणी प्रचंड प्रमाणात खळबळ उडाली। जे सगळे जे आहेत ते यवतमाळचा जो प्रभाग क्रमांक 10 आणि 20 आहे, या ठिकाणी या भागातले रहिवासी, हा म्हणजे इंदिरानगरचा भाग येतो, त्यानंतर भुसा परिसर म्हणून एक भाग येतो तो येतो आणि कळंब चौकाचा जो पुढला भाग येतो तो सुद्धा येतो। आणि एकंदरीत त्याचा पुढील खबरदारी म्हणून हा संपूर्ण जो परिसर आहे हा सील करण्यात आलेला आहे। या ठिकाणी लोकांच्या जाण्यायेण्यावर आता निर्बंध लावण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारचे निर्बंध लागत असताना कुणी जर याचा जर भंग जर केला तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे सुद्धा आता दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आता प्रशासनानं आपल्याला दिलेली आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। यवतमाळमध्ये आता कडक पावलं उचलली जात आहेत, कारण यवतमाळमध्ये 8 हा कोरोनाबाधितांचा आकडा वाढलाय आणि अशी जर संख्या कोरोनाबाधितांची वाढत राहिली तर यवतमाळमध्ये विचित्र परिस्थिती निर्माण होईल, ती होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते। दापोली शहरातील 85 कुटुंबांची तपासणी होणार आहे। खेडमध्ये कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर खळबळ उडालेली आहे। दापोलीमधील 2 व्यक्तींनी कोरोनाबाधिताची भेट घेतलेली होती, पण एकूण 45 जणांची चाचणी केली जाणार आहे, त्यांची तपासणी केली जाणार आहे असं कळत आहे। आमचे प्रतिनिधी शिवाजी कोरे यांच्याकडून जाणून घेऊया अधिक। शिवाजी, काय अपडेट आहे या सगळ्या घडामोडी संदर्भात? रत्नागिरी जिल्ह्याचा हा जो 4था कोरोनाबाधित जो रुग्ण होता
त्याचा काल मृत्यू झालेला आहे. मात्र मृत्यूपूर्वी ते दापोलीमध्ये येऊन गेले होते आणि त्यांचे इथे नातेवाईक असतात, त्यांच्याकडे ते राहिले होते. ज्या बिल्डिंगमध्ये राहिले होते त्या बिल्डिंगमध्ये 45 कुटुंब राहतात आणि दुसऱ्या बिल्डिंगमध्ये 45 कुटुंब राहतात. एकूण 85 ते 90 कुटुंबांना आता धोका निर्माण झालाय, कारण ते त्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे दापोली नगरपंचायतीने ह्या दोन्ही बिल्डिंग आता सील केलेल्या आहेत आणि त्या तो जो एरिया आहे त्या एरियामध्ये सामान्य नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मात्र हा जो रुग्ण होता, जो ज्याचा मृत्यू झाला खेडला, त्याचे अनेक नातेवाईक दापोलीमध्ये राहतात आणि तो अनेक नातेवाईकाकडे भेटला होता. त्याचा एका बिल्डिंगमध्ये फ्लॅटचा व्यवहार सुद्धा झाला होता आणि त्याने त्या बिल्डिंगमध्ये सुद्धा त्यांनी ते गेले होते आणि तिथे त्यांचे नातेवाईक राहतात. ते नातेवाईक सुद्धा काही लोक त्यांना भेटायला आले होते आणि ज्यांच्या ते संपर्कात आले होते, ज्यांचा संपर्क झाला होता, त्यांचे आता तपासणी होणार आहे आणि स्कॅबला सुद्धा त्यांचे रिपोर्ट पाठवले जाणार आहेत. आता दापोली नगरपंचायतीने कडक पावलं उचललेली आहेत. दापोली शहर पूर्णपणे 2 दिवस आता बंद राहणार आहे. म्हणजे शिवाजी, आपण असं म्हणताय की हा व्यक्ती ज्याचा मृत्यू झाला तो कोरोना बाधित होता, त्यामुळे तो ज्यांच्या संपर्कात आला त्या सगळ्यांचे आता चाचणी केली जाणार आहे, स्वॅब टेस्ट केले जाणार आहेत आणि अशी 85 कुटुंब आहेत, त्यामुळे कडक पावलं दापोलीमध्ये प्रशासनानं उचलली आहेत. मुंबईमध्ये वरळी प्रभादेवी या भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागच्या 1 तासात 51 रुग्णांची वाढ झाली आहे, तर भायखळ्यामध्ये 5 रुग्णसंख्या वाढली आहे. तसंच ग्रँड रोड परिसरात 6 रुग्णांची संख्या वाढली आहे, त्यामुळे मुंबईतलाच एकूण कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. दिवसागणिकणिक क्षणागणिक चिंता वाढतच चालली आहे. मुंबईमध्ये आकडाही वाढत चाललाय कोरोनाबाधितांचा. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली, म्हणजे अचानकपणे जाऊन भेट दिली आणि इतक्या उपाययोजना आणि यंत्रणेची पाहणी त्यांनी केली. यावेळी महापौरांसोबत आरोग्य समितीचे अध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवकही उपस्थित होते. ही पाहणी केल्यानंतर महापौरांनी नागरिकांना कोरोना व्हायरसला न घाबरण्याचं आवाहन केलं, तर नागरिकांनी वेळोवेळी स्वच्छतेचं नियमन करावं किंवा स्वच्छता अंगीकारावी आणि घरी सुरक्षित राहावं असं महापौर म्हणाल्या. थेट नवी दिल्लीला जाऊया.